भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हा महत्वाचा मार्ग असून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय तसेच महत्वाचे कार्यालयात याच मार्गाने नागरिकांना जाणे येणे करावे लागते. या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा नगर परिषद यांना निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी खड्ड्यात रांगोळी पुरत खड्ड्यात बसून अनोखा आंदोलन केला आहे. एखादा नागरिकाचा जीव गेल्यावर प्रशासन जागृत होईल काय, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला मोठा कोणताही आंदोलन करता येत नाही, परंतु जनतेचा जे जीव भंडारा शहरामध्ये घडल्यामुळे अनेक लोकांचे गेले आहेत ते बघता आम्हाला नाही आम्हाला इथं बसावं लागलेलं आहे. शहरातले हा जंपटे कावडेचा रोड आहे, इथं वर्दळीचा रोड आहे, अनेक वर्षापासून इथं रोड बनते, रोडात खड्डे पडतात, परंतु कोणत्याही विभाग चौकशी करत नाही. याच्यामध्ये मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे दोघेही कार्यालय कधी या रोडाच्या विषयी लक्ष देत नाही, त्यामुळे ह्या रोडाच्या बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असते, तरीही जिल्हाधिकारी याकडे कोणताही लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही आज या भंडाराच्या शहरात जे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्याच्या पडलेल्या निषेधामध्ये आज आम्ही या शांतीदेव मार्गाने इथे बसलेलो आहोत. इतर दिवसात जर प्रशासनानं जर आताही जे आमच्या जो लक्ष केंद्रित केलं नाही आम्ही जो बसलेलो आहोत याच्याकडे त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर इतर दिवसात आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत हे निश्चित आहे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.